नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय दहा मे पासून लागू नऊ मे मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कोल्हापुरातील महिला तसेच आजी माजी खेळाडूंनी सोमवारी केला ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या मागणीसाठी पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महिला खेळाडू तसेच विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही तासासाठी लाक्षणिक उपोषण केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जिल्हा परिषद शाळातील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार स्पर्धा परीक्षा घेण्यात आली शाळा केंद्र तालुका आणि जिल्हास्तरावर झालेल्या परीक्षांमधून तीस विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था बंगळुरू येथे सहलीसाठी निवड करण्यात आली मंगळवार सोळा मे रोजी हे विद्यार्थी सहलीसाठी रवाना होणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वीस पटसंख्येपेक्षा विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन करून संख्येच्या शाळा बंद करणार आहे असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे पण ही गंभीर गोष्ट असून पटसंख्येच्या नावावर शासनाने पाच सहस्र शाळा समायोजन करून बंद करू नये अशी मागणी मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे संशो संयोजक श्रीपाद जोशी यांनी शिक्षणमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दापोलीतील साई रिझॉर्ट प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे व रिझॉर्टचे मालक सदानंद कदम यांच्यासह सहा आरोपींविरोधात सक्तवसुली संचालनालयाने विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले या आरोपपत्रात माजी मंत्री परब यांचे नाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली देशपांडे व कदम यांना ईडीने अटक केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जर तुम्हीही शीतपेय पिण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते छोट्या व्यावसायिकांसोबतच सर्वसामान्यांनाही मोठा दिलासा मिळू शकतो शीतपेयांवरील जी एस टी कमी करण्याचा सरकारचा विचार आहे शीतपेयवरील वस्तू आणि सेवा कर दर अठ्ठावीस टक्क्यावरून कमी करण्याची मागणी करत कॉन्फरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने सोमवारी सांगितले की उप उपकर लावल्यानंतर प्रभावी दर चाळीस टक्क्यांपेक्षा कमी होईल